ठाणे शहरातील उड्डाणपूल फुटपाथ शेजारील भिंतींवर चित्र रेखाटून सुशोभीकरण करण्याच्या कामाने वेग घेतलाय. शहरातील सर्व सरकारी इमारती आणि पादचारी पुलांवर विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय. यामध्ये पालिका मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व प्रभाग समितीच्या इमारतींचा समावेश आहे. या सर्व सरकारी इमारतींबरोबरच सर्व पादचारी पुलांना देखील विद्युत रोषणाई करण्यात येणार असून त्यासाठी पालिका 100 कोटीचा खर्च करणार आहे. पालिकेने सुशोभीकरणाचा आराखडा तयार केला. यामध्ये ठाणे महापालिका मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व प्रभाग समितीच्या इमारती तसंच शहरातील सर्व पादचारी पुलांचा देखील समावेश केला आहे. केवळ दिवाळीनिमित्तच नव्हे तर संपूर्ण वर्षभर ही विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. या संपूर्ण सुशोभीकरण आराखड्यासाठी तब्बल 100 कोटींचा खर्च पालिकेच्या वतीनं करण्यात येणार आहे. तसंच ज्या ठेकेदाराच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार आहे त्याच ठेकेदारावर 5 वर्ष देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही देण्यात येणार आहे. त्यामुळे एकदा सुशोभीकरण झाल्यानंतर काही तांत्रिक बिघाड झाल्यास किंवा काही पडझड झाल्यास ती दुरुस्त करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराचीच असेल. दरम्यान 2 भव्य दीपस्तंभ उभारण्याबरोबरच शहरातील मुख्य चौकांचा विकास देखील करण्यात येणार आहे. यामध्ये महत्त्वाच्या 28 चौकांचा विकास केला जाणार आहे. या सर्व चौकांची रंगरंगोटी करण्यासोबतच प्रत्येक चौकात नवीन संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.